वसईतील शिक्षकाला कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी, पत्रासोबत दोन बंदुकीच्या गोळ्याही पाठवल्या. जिल्हा परिषदेमध्ये शिकवणाऱ्या एका शिक्षकाला आणि त्याच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ही धमकी एका पत्राद्वारे मिळाली असून त्यासोबत दोन बंदुकीच्या गोळ्या देखील पाठविण्यात आल्या होत्या. 14 ऑगस्ट रोजी संतोष पांडुरंग साबळे वय वर्ष 38 हे केतकेपाडा दहिसर या ठिकाणी राहणाऱ्या त्यांच्या आई वडिलांना भेटायला गेले होते. त्यांच्या दरवाजाबाहेर एक लाकडी बॉक्स ठेवला होता जो संतोष बाबळे यांच्या नजरेस पडला. त्या लाकडी बॉक्स मध्ये एक पत्र होतं ज्यावर संतोष साबळेंचं नाव लिहिलं होतं. संतोष साबळे हे गेल्या 10 वर्षांपासून वसविरार परिसरात राहतात आणि ते अधूनमधून त्यांच्या आई वडिलांना भेटायला दहिसरमध्ये येत असतात. संतोष साबळे यांनी जेव्हा ते पत्र उघडलं तेव्हा त्याच्यात हिंदीमध्ये त्याच्यासाठी एक निरोप लिहिला होता. त्यात लिहिलं होतं की मौत का पैगाम तुम्हारे और फॅमिली के नाम. इतकंच नाही तर त्या पत्रासोबत दोन बंदुकीच्या गोळ्या देखील ठेवण्यात आल्या होत्या. हे पत्र वाचताच संतोष साबळे यांच्या पायाखालची जमीन सरकली आणि त्यांनी लगेच पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. संतोष साबळे पालघर जिल्ह्यातील एका शाळेत शिक्षक आहेत, तसेच महाराष्ट्र वारकरी महामंडळ या संस्थेत ते सभासद देखील आहेत. साबळे समाज कार्यात सुद्धा तितकेच पुढे असतात. दहिसर परिसरात चालत असलेल्या गैरकामांबद्दल साबळे यांनी अनेक तक्रारी केल्या आहेत. 2015 साबळे यांच्यावर नालासोपारा पोलीस स्टेशन या ठिकाणी पॉस्को अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. मात्र आपण समाज कार्य करतो आणि हे काम थांबविण्यासाठी सुडबुद्धीने आणि कट रचून हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं साबळे यांनी सांगितलं. हे पत्र आणि बंदुकीच्या गोळ्या कोणी पाठवल्यात याबद्दल साबळे यांना काहीच कल्पना नाही, मात्र त्यांच्या जीविताला धोका असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. साबळे यांना जे धमकीचं पत्र पाठविण्यात आलं ते पत्र इंग्रजीमध्ये लिहिलं असून एका लाकडी बॉक्समध्ये त्यांच्या दरवाजाच्या बाहेर ठेवण्यात आलं होतं. हे पत्र पोस्टाने पाठवलं गेलं नाही, मात्र यामध्ये नेमका कोण आहे आणि त्यांनी हे कृत्य का केलं याचा तपास पोलीस आणि गुन्हे शाखा दोन्ही समांतर करत आहेत. IPC 506/2 आणि 507 अंतर्गत सदरचा हा गुन्हा नोंदविण्यात आला असून या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. ब्युरो रिपोर्ट, HP लाईव्ह न्यूज, वसई.